सारिका साळुंखे एस नाईन च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महाशिवरात्री निमित्त पाचपाकळी परिसरातील विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणामध्ये आज गर्दी केली होती. आज महाशिवरात्रीनिमित्त शंकराच्या पिंडीवर बेल दूध पुष्प अर्पण केली जातात. पाचपाकडी परिसरामध्ये श्री विश्वेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरामध्ये शिवशंकराच्या पिंडीसह 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना देखील करण्यात आली आहे. हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. तर पाचपाकडी परिसरातील गौतम सिंधू सोसायटीच्या परिसरामध्ये हे मंदिर असून या मंदिरात दर्शनाकरिता भाविकांनी आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. 25 वर्ष असे जुने मंदिर असून यंदा या मंदिराचा हिरक महोत्सव आहे. तर 4 वर्षापूर्वी या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे शंकरासह 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याकरिता आज भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये येथे गर्दी केली होती. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबाबत केलेल्या गैरवक्तव्याचा माजी सैनिक संघटनेच्या वतीने निषेध करीत अशा मंत्र्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका आहेत. तर या निवडणुकीच्या जाहीर प्रचारसभेमध्ये भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक वर्ष 6 महिने सीमेवर लढण्याकरिता जातात, अशावेळी परत आल्यानंतर पत्नीला मुलं झाल्यानंतर आनंदाने हे सैनिक पेढे वाटतात असे वक्तव्य करत त्यांनी सैनिक पत्नीसह त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे. तर या घटनेचा निषेध करण्याकरिता माजी सैनिक संघटना एकवटल्या आहेत. या संघटनेच्या तर या घटनेनंतर सोलापूरमध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आला. त्यानंतर ठाणे, पालघर, उल्हासनगर, भिवंडी परिसरातील माजी सैनिकांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदविला. अॅडव्होकेट तरुणकुमार सिन्हा, भगवान सोरठी यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत अशा मंत्र्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजपा सरकारकडे केली आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. बस बस रोक दो. कितने हो रहे साहब? सर 55 रुपए. 55 रुपए? हाँ ये ले. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा, ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश। स्वागत। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने विजय मिळवला असून आता महापौर पद कुणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मतदान सुरळीतरित्या पार पडल्यानंतर काल मतमोजणी करण्यात आली। एकूण 11 ठिकाणी मतमोजणी केंद्र स्थापित करण्यात आली होती। त्यानुसार मतमोजणी करण्यात आली। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिवसेनेच्या 67 उमेदवारांनी विजयाची बाजी मारली आहे। तर ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढवल्याने त्याच्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते। शिवसेनेने तब्बल 67 जागा तर भाजपाने 23 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 34 जागांवर आपला विजय मिळवला आहे। या निवडणुकीमध्ये मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही तर काँग्रेसने 3 जागा तर एमआयएमने 2 जागा जिंकल्या आहेत। कोपरी परिसरातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये शिवसेनेच्या मालती पाटील, शर्मिला गायकवाड, नम्रता पमनानी आणि भाजपाचे भरत चव्हाण यांनी विजय मिळवला तर प्रभाग क्रमांक 21 मध्ये संपूर्ण भाजपाचे पॅनल निवडून आले। यावेळी प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी आणि संजय वागुले या विजयी उमेदवारांचे नागरिकांनी जल्लोषामध्ये स्वागत केलं। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। ठाणे जिल्हा न्यायालय परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून वकील त्याचबरोबर येथे इजा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे। ठाणे न्यायालय परिसरामध्ये गेले कित्येक दिवसांपासून योग्यरित्या स्वच्छता न झाल्याने येथे सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा होत नाहीये। त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालंय। न्यायालय परिसरामध्ये मागील बाजूस असलेल्या परिसरामध्ये ही दुर्गंधीची समस्या निर्माण झालीय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता केली जाते मात्र कित्येक दिवसांपासून या परिसरामध्ये स्वच्छता न केल्याने सध्या येथे दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे कोर्टात काम करणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। शिवाय त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। इमारतीच्या प्रवेशद्वारालगतच दुर्गंधी येत असल्याने तळमजल्यावर काम करणाऱ्या महिला वकील त्याचबरोबर इतर वकिलांना देखील अनेक समस्यांना येथे सामोरे जावे लागते। त्यामुळे या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम पीडब्ल्यूडी विभागाने राबवावी अशी मागणी ठाणे वकील संघटनेकडून केली जाते। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। महाराष्ट्र शरीर सौषत्व संघाची महाराष्ट्र श्री स्पर्धा येत्या 26 फेब्रुवारीला ठाण्यामध्ये होणार आहे। ठाणे नायट्रो फिटनेसच्या वतीने प्रथमच 13वी महाराष्ट्र स्त्री स्पर्धा ही भरवण्यात येत आहे। यंदा ही स्पर्धा ठाण्यात होणार असून महिला आणि पुरुष या दोन्ही गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे। नायट्रो फिटनेसचे संचालक प्रबोध डावखरे यांनी या उपक्रमामध्ये प्रायोजकाची भूमिका घेतली आहे। या स्पर्धेविषयी माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेस महाराष्ट्र शरीर सौष्ठत्व संघाचे सचिव चेतन पाठारे, प्रबोध डावखरे, जान्हवी पांडे, दीपाली ओगले, अॅडव्होकेट विक्रम साठे यांसह इतर खेळाडू उपस्थित होते। तर 10 वेगवेगळे गट या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून ठाण्यातील स्पर्धकांचा यामध्ये सहभाग लाभणार आहे। त्यातून विजयी झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय अंतिम फेरीमध्ये निवड केली जाणार आहे। ही स्पर्धा ठाण्यातील शिवाजी मैदानामध्ये येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती प्रबोध ठाकरे यांनी दिली आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9 च्या बातमीपत्राला इथेच थांबू। तोपर्यंत नमस्कार।